नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक पी वी गोळे मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर व्यवसाय प्रशासन पेपर क्रमांक तीन वित्त उत्पादन आणि प्रक्रिया कार्य टी वाय बी कॉम प्रकरण तीन भांडवलीकरण आणि भांडवल संरचना या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे मागील लेक्चरमध्ये आपण भांडवलीकरणाची प्रस्तावना अर्थ व्याख्या यांचा अभ्यास केला तसेच भांडवलीकरणावर परिणाम करणारा जो पहिला खर्च जो सिद्धांत आहे याचा देखील अभ्यास केलेला आहे त्यानंतर दुसरा सिद्धांत मिळकत सिद्धांत व्यवसाय हा निश्चितच नफा मिळवण्यासाठी केला जातो व्यवसायामध्ये वापरण्यासाठी भांडवलवाढांच्या दृष्टीनं भांडवल उभारलं जातं किंवा पुरवलं जातं कंपनीची किंमत किती भांडवल उभारेल यावरून होत नाही तर त्या भांडवलाचा उपयोग करून किती नफा मिळवला यावर केली जाते भांडवल हे अपेक्षित मिळकतीच्या मूल्यावर गुणित करून काढलं जातं भांडवलीकरण किंवा उत्पन्न किंवा मिळकत म्हणजे व्यवसाय संस्थेच्या वर्तमान गुंतवणूक मूल्याचा संबंध संभाव्य मिळकतीच्या प्रवाहाशी ताडून पाहण्याची प्रक्रिया आहे भांडवलीकरणासाठी दोन महत्वाचे घटक विचारात घेतले जातात यामध्ये पहिला घटक आहे कंपनीच्या मिळकतीची रक्कम आणि तिचा नियमितपणा या संदर्भातील क्षमता दुसरा घटक जोखीम लक्षात घेऊन व्यवसायात गुंतवलेल्या भांडवलावर उचित परतावा हा दर असतो त्यावर मिळकतीचं भांडवलीकरण केलं जातं जर कंपनीचे अपेक्षित मिळकत उत्पन्न ऐंशी हजार असेल आणि विशिष्ट प्रकारच्या गुंतवणुकीवर मिळणारा भांडवलाचा परतावा दहा टक्के आहे असं गृहित जर धरलं तर मिळकतीचं भांडवली जे मूल्य जे आहे हे ऐंशी हजार गुणिले शंभर भागिले दहा असा जर आपण गुणाकार केला तर आठ लाख रुपये निश्चित परतावा हा ऐंशी लाखाच्या मिळकतीतून कंपनीला मिळाला पाहिजे अशा प्रकारे व्यवसाय श्रेणीकृत जी, जी मिळकत क्षमता आहे यावरून भांडवल भांडवलीकरणाची रक्कम निश्चित केली जाते भांडवल गुंतवणुकीवरील उचित परतावा दर काढण्यासाठी त्याच प्रकारच्या कंपनीच्या मिळकतीचा तुलनात्मक अभ्यास देखील केला जातो भांडवलीकरणाचा दर आणि बाजारातील कल किंवा प्रवृत्ती याचा ताळमेळ जो आहे हा ताळमेळ देखील या ठिकाणी असला पाहिजे याचाच अर्थ मिळकत या सिद्धांताअंतर्गत व्यवसायामध्ये जेवढं भांडवल गुंतवलेलं आहे मग हे भांडवल दोन प्रकारचं असतं स्थिर भांडवल व खेळते भांडवल आता या भांडवलापासून तुम्हाला निश्चित किती परतावा मिळणार आहे हे या मिळकत सिद्धांतात याचा अभ्यास केला जातो मग यामध्ये तुमचं दरवर्षीचं उत्पन्न भागिले मिळकतीचा परतावा गुणिले शंभर अशा प्रकारचा फॉर्म्युला जर वापरला तर तुम्हाला भांडवली मूल्यापासून किती मिळकत मिळेल हे या ठिकाणी लक्षात येतं म्हणजे व्यवसायामध्ये जे आपण भांडवल गुंतवत आहोत या गुंतवणुकीवर किती मोबदला मिळेल याचा अभ्यास मिळकत सिद्धांत करत असतो कंपनीची किंमत किती भांडवल उभारलं यावरून होत नाही तर भांडवलाचा उपयोग करून किती नफा मिळवला तसेच भांडवल अपेक्षित मिळकतीच्या मूल्यावर गुणित करून काढलं जात भांडवलीकरण किंवा उत्पन्न किंवा मिळकत म्हणजे यासार संस्थेच्या वर्तमान गुंतवणूक मूल्याचा संबंध संभाव्य मिळकतीचा जो प्रवाह आहे यासाठी ताडून पाहण्याची प्रक्रिया याला आपण भांडवलीकरण असं या ठिकाणी म्हणतो त्यानंतर पुढील सिद्धांत आहे किंवा पुढील घटक आहे योग्य किंवा वाजवी भांडवलीकरण योग्य किंवा वाजवी भांडवलीकरण याचा अर्थ यामध्ये आपण बघूया सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यावसायिक संस्था किंवा कोणतेही ही, ही आपल्या स्थिर स्वरूपाचे किंवा वाजवी स्वरूपाचे भांडवल असावे अशी अपेक्षा करत असते की साधारणपणे कुठली व्यावसायिक संस्था आपण जे स्थिर स्वरूपाचं किंवा वाजवी स्वरूपाचं जे भांडवल आहे यावर केलेला खर्च किंवा उभारलेलं भांडवल हे कमी खर्चाच असावं हो किंवा वाजवी स्वरूपाचा असावं हो, असं त्यांना वाटत असत योग्य किंवा वाजवी भांडलीकरण म्हणजे कंपनीच्या भांडवलाच्या बाबतीत अशी स्थिती की जेथे कंपनीकडे अधिक्य भांडवल सुद्धा नसतं किंवा कमी भांडवल सुद्धा नसतं म्हणजे योग्य किंवा वाजवी भांडवलीकरण म्हणजे कंपनीच्या भांडवलाच्या बाबतीत अशी स्थिती आहे जेथे कंपनीकडं अधिक भांडवलही नसतं आणि कमी भांडवल देखील नसतं म्हणजे कंपनीकडं स्थिर भांडवल असतं स्थिर भांडवलामुळे संघटनेचे अथवा कंपनीचे पत गुणांकन वृद्धिगत होते स्थिर भांडवल उभारल्यामुळे काय होतं कंपनीची बाजारामध्ये जे पत आहे पत गुणांकन आहे हे वृद्धिगत होतं म्हणजे आजकाल बँका देत कर्ज देताना हा जो पद गुणांकन रेशो आहे याचा विचार करून कर्ज देण्याचा निर्णय घेत आहे परिणामी वाजवी भांडवल कंपनीचे पदगुणांकन वृद्धिगत करतं आणि वाजवी भांडवल असणारी जी संघटना किंवा कंपनी आहे ती नेहमीच उच्च गुणवत्तेचे उत्पादने घेण्याचा प्रयत्न करत असते आणि किमती स्थिरता अथवा निम्नता राखण्याचा देखील प्रयत्न करते स्थिर किंवा वाजवी भांडवलामुळे भांडवल बाजारातील भागांमध्ये होणारे जी चढ उतारा असते ती टाळण्याचा देखील प्रयत्न केला जातो योग्य किंवा वाजवी भांडवलामुळे रोख राखीव निधीच नियोजन करता येतं त्याचबरोबर कर्मचारी आणि गुंतवणूकदार जे आहेत त्यांना संघटना अथवा कंपनीची जी वित्तीय स्थिती असते याची अचूक स्थिती समजण्यास मदत होते म्हणजे योग्य किंवा वाजवी भांडवलीकरण याचा अर्थ खूप सोपा आहे की कंपनी साठी लागणारं जे भांडवल आहे हे जास्तही नसणं आणि कमी नसणं म्हणजे स्थिर भांडवल असणं जेवढी गरज आहे म्हणजे थोडक्यामध्ये मध्यमवर्गीय व्यक्ती त्याच्याकडं जास्त पैसा आहे नसतो आणि फार कमी पैसा आहे नसतो स्थिर पैसा असतो तर अशा माणसाची जी पत आहे आता मार्केटमध्ये काय ते माहिती नाही परंतु समाजामध्ये अशा लोकांना चांगला मान आहे गरीब माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा आजही वाईट आहे आणि अतिश्रीमंत म्हणता बघण्याचा सुद्धा वाईटच आहे तसं मध्यमवर्गीय माणसाला थोडासा न्याय देण्याचा प्रयत्न सामाजिक केला जातो कारण की भारतामध्ये मध्यमवर्गीय लोकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे आपण कोणत्या वर्गात आहोत ही वर्गा चर्चा नाही आहे फक्त मध्यम स्वरूपामध्ये कंपनीकडे भांडवल असल्यामुळे त्या कंपनीची बाजारामधली पत वाढते आणि अशा कंपन्या उच्च गुणवत्तेची उत्पादनं घेण्याचा प्रयत्न करतात किमतीमध्ये स्थिरता अथवा निम्नता राखण्याचा प्रयत्न करतात स्थिर व वाजवी भांडवलामुळे भांडवल बाजारामध्ये भागामध्ये जी चढ उतार आहे ती टाळण्याचा प्रयत्न देखील कंपनी करत असते योग्य किंवा वाजवी भांडवलीकरणामध्ये मुळे रोख राखीव निधी जे असतात त्यांचं देखील नियोजन करता येतं त्याचबरोबर कर्मचारी आणि गुंतवणूकदार जे आहेत त्यांना संघटना अथवा कंपनीची जी वित्तीय स्थिती असते त्याच्या अचूक स्थिती समजून घेण्यास देखील मदत होते जे योग्य भांडवलीकरणाचा अर्थ लक्षा आता लक्षात आला असेल आता योग्य किंवा वाजवी भांडवल भांडवलाचे आधारभूत मूल्य तीन प्रकारचे आधारभूत मूल्य आहेत त्यामध्ये पहिलं आहे बाजार मूल्य रोग बाजारातील मागणी आणि पुरवठ्याचे जे घटक असतात त्यांच्याद्वारे याची निश्चिती होते होत जाते मागणीवर परिणाम झाला की आपपुरवठ्यावर परिणाम होतो त्यामुळे बाजार मूल्ये हे विविध गोष्टींवर अवलंबून असतं जे रोग बाजारातील मागणी आणि पुरवठ्याचे जे घटक असतात त्याच्याद्वारे बाजार मूल्याचे निश्चित होते मागणीवर परिणाम झाला की पुरवठ्यावर परिणाम होतो त्यामुळे बाजार मूल्य विविध गोष्टींवर अवलंबून असत म्हणजे कंपनीकडे जे भांडवल जे आहे या भांडवलाचं जे बाजार मूल्य जे आहे या बाजार मूल्यामुळे कंपनीच्या भांडवलीकरणावर परिणाम होताना आपल्याला दिसून येतो पुस्तकीय मूल्य पुस्तकीय मूल्य काही प्राधान्यक्रमित किंवा अग्रक्रमित बाबी ज्या आहेत जसे की भाग भांडवल अतिरिक्त व वा वाजवी प्रमाणातील भाग यांच्या विभाजन सरासरी निर्धारित करून त्याचं मापन केलं जातं पुस्तकी मूल्य काढत असताना तुमच्याकडे जे भांडवल आहे याचं वाजवी प्रमाणातील भाग यांच्या विभाजन सरासरी निर्धारित करून त्याचं मापन केलं जातं अर्थात या संकल्पना इथं स्पष्ट केलेल्या नाहीत परंतु आपल्या सोप्या भाषेमध्ये बाजार मूल्य याचा अर्थ लक्षात घ्या पुन्हा एकदा मी रिपीट करतो बाजार मूल्य याचा अर्थ कंपनीकडे जे भांडवल असतं त्या भांडवलाची बाजारामध्ये असलेली किंमत जसं की कंपनीकडं एक लाख रुपयाचं भांडवल आहे एक लाख रुपयाचं भांडवल आहे आणि बाजारामध्ये त्या भांडवलासाठी जो व्याजदर जो आहे हा दहा टक्के आहे म्हणजे कंपनीच्या भांडवलाचं बाजार मूल्य दहा टक्के झालं आता पुस्तक मूल्य म्हणजे नेमकं काय का। पुस्तक मूल्य याचा अर्थ जेव्हा भांडवल उभारलं तेव्हा त्या बाजाराची काय स्थिती होती जसं एक महिन्यापूर्वी रिझर्व बँक ऑफ इंडियाचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे आहे हिचा रेपो रेट जो आहे हा सपोज चार टक्के होता तेव्हा मी कर्ज घेतलं चार टक्क्यानुसार मला मी ज्या बँकेकडून कर्ज घेतलं तिनं मला दहा टक्के, टक्के दर लावला आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा रेपो रेट पाच टक्के झाला आणि माझा कर्ज रेट मिल फ्लोटिंग घेतल्यामुळे मला बँकेने अकरा टक्के व्याज लावलं म्हणजे जो दहा टक्के जो रेट होता तो झाला आता पुस्तकी आणि जो अकरा टक्के रेट जो मला आज बँका लावतोय तो झाला बाजार मूल्य किंवा वस्तू विशेषतः असेटच्या बाबतीमध्ये दे देखील बाजार मूल्य आणि पुस्तकी मूल्य याचा विचार केला जातो सपोज आपण पाच वर्षापूर्वी एक मशीन खरेदी केलं होतं ते ज्या किमतीला खरेदी केलं ते झालं पुस्तकी मूल्य आणि त्या मशीनचं डेप्रिशिएशन वजा करून आज बाजारामध्ये जी किंमत आहे ही किंमत याला आपण बाजार मूल्य असं आपण म्हणतो म्हणजे योग्य किंवा वाजवी भांडवलीकरणामध्ये तुमच्या भांडवलाचं बाजार मूल्य आणि पुस्तक मूल्य किती आहे याचा अभ्यास या आधारभूत तत्वांच्या माध्यमातून केला जातो त्यानंतर वास्तव मूल्य तिसरा प्रकार आहे वास्तव मूल्य हे उत्पन्न मिळकतीचे भांडवली मूल्याला थकीत भागांच्या संख्येने विभाजित करून निर्धारित केलं जातं मिळकत उत्पन्न हे भांडवलीकृत व्हावयाच्या आधी त्याचं गणन हे सरासरीच्या आधारे केलं पाहिजे काही तज्ज्ञ भागांच्या वास्तव मूल्याची तुलना ही बाजार मूल्याची करतात जर वास्तव मूल्य हे बाजारपेठ मूल्यानुसार महत्तम असेल तर आधी भांडवलीकरण तयार होते त्याची मांडणी पार व्हॅल्यू लेस दॅन ग्रेटर दॅन मार्केट व्हॅल्यू अशा पद्धतीने केली जाते आता वास्तव मूल्य म्हणजे नेमकं काय हा सुद्धा एक थोडासा किचकट भाग आहे ही वास्तव मूल्य हे उत्पन्न मिळकतीचे भांडवली मूल्याला थकीत भागांच्या संख्येने विभाजित करून निर्धारित केलं जातं मिळकत उत्पन्न हे भांडवलीकृत व्हायच्या आधी त्याचं गणन हे सरासरीच्या आधारे केलं पाहिजे तज्ज्ञ भागांच्या वास्तव मूल्याची तुलना जे तज्ज्ञ लोक आहे भागांच्या वास्तव मूल्याची तुलना मूल्याबरोबर करतात आणि जर वास्तव मूल्य हे बाजारपेठ मूल्यानुसार जर महत्तम मह असेल अधिक असेल तर आधी भांडवलीकरण होतं आता आधी भांडवलीकरण काय त्या कन्सेप्ट आपण डिटेलमध्ये लगेच पुढे पुढच्या लेक्चरमध्ये आपण ते बघणार आहोत त्याच्यात चर्चा करण्यात अर्थ नाही की वास्तव मूल्य नेमकं का काय असतं एकदम सोप्या भाषेमध्ये बाजार मूल्य बघितलं बाजारातील मूल्य त्यानंतर पुस्तकीय मूल्य बघितलं पुस्तकातील मूल्य आता वास्तव मूल्य वास्तव मूल्य थोडक्यात माझ्या पण एक थोडीशी मिस्टेक झाली की पुस्तक मूल्यामध्ये वजा केला जात नाही तर वास्तव मूल्यामध्ये घसारा वजा केला जातो बघा फॉर एक्झाम्पल मी एक पाच वर्षापूर्वी एक लाखाची मशीन घेतली ते झालं तिचं पुस्तकी मूल्य आजच्या किमतीला त्यानंतर त्या मशीनची आजची किंमत बाजारातील दोन लाख रुपये ते झालं बाजार मूल्य वास्तव मूल्य म्हणजे काय की ती जी मशीन मी घेतली त्या मशीनचा आतापर्यंत झालेला घसारा वजा करून तिची जी खरी किंमत आहे तिला आपण वास्तव मूल्य असं आपण म्हणतो अर्थात या असेटच्या दे बाबतीमधून या कन्सेप्ट आपण क्लिअर केल्या तसंच भांडवलाच्या बाबतीमध्ये देखील वास्तव मूल्य किंवा बाजार मूल्य किंवा पुस्तकी मूल्य या कन्सेप्ट या आसेटच्या उदाहरणावरून तुम्हाला तयार करता येतील भांडवला व भांडवलीकरणावर परिणाम करणारे घटक आपण संपवलेले आहेत यानंतर पुढील भाग, पुढील लेक्चरला ले क्लिअर करूया धन्यवाद